न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. साधारण दुपारची वेळ आहे, दुपारची एकची ही वेळ आहे. राधानगरी धरणाच्या संपूर्ण ज्या काही अपडेट आहे ते आम्ही तुम्हाला के न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतच आहोत. आता जर काय राधानगरी धरणाची जर काय एक वाजताची स्थिती जर काय बघितली तर राधानगरी धरण हे 93% भरलं असून राधानगरी धरणाच्या पाण्याची जी काय पातळी आहे ती 344 फुटाच्या वरती जाऊन पोचलेली आहे. तर येथील जो काही विद्युतगृह आहे धरणाचा त्या विद्युतगृहातून 1500 क्युसेकनं हा विसर्ग या भोगावती नदीपात्रामध्ये केलेला आहे. त्यामुळे इथल्या भोगावती नदीकाठच्या लोकांनाही प्रशासनाने तसे आव्हान केलेले आहे की तुम्ही सतर्कता बाळगा, कारण धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर अजून कायम आहे. त्यामुळे येथील हे सात स्वयंचलित धरणचे गेट हे कोणत्याही क्षणी उघडू शकतात. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने दिलेले आहे. आम्हीही वेळोवेळी राधानगरी धरणाच्या गेले 8 दिवस झाले तुम्हाला KK News माध्यमातून तुम्हाला आम्ही अपडेट देत आहोत. तरी आता तुम्ही पुन्हा एकदा आम्ही एकदा तुम्हाला दाखवतो की सध्याची दुपारची वेळ आहे. दुपारच्या वेळेमध्ये सोसाट्याचा वारा हा आहे आणि त्याचबरोबर मुसळधार पाऊससुद्धा आहे. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जे पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये व साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसत आहे. तरी या धरणाची संपूर्ण अपडेट आम्ही वेळोवेळी तुम्हाला देतच आहोत. तरी कुणी अफवेवरती विश्वास ठेवू नका. अजून स्वयंचलित दरवाजा कोणताही ओपन झालेला नाही. तरी तुर्तास थांबतो. KK News कॅमेरामन स्वप्नील कांबळेसह मी मिलिंद कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.